भुसावळ मुंबई या नवीन रेल्वे गाडीचे खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केले उद्घाटन। कार्यकर्ते व परिवारासह याच ट्रेनने प्रवास करीत पोहोचल्या नंदुरबारला। सगळ्यांना नमस्कार। आज माझ्यासाठी एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे। नंदुरबार आणि मुंबई यासाठी आपण 2019 एक नवीन ट्रेन खानदेश एक्सप्रेस या नावानं सुरू झालेली होती। या ट्रेनसाठी मी मागील 5 वर्षात म्हणजे माझ्या पहिल्या पंचवार्षिकमध्ये प्रचंड परिश्रम घेतले। त्यासाठी प्रत्येक टायमाला केंद्राच्या अधिवेशनामध्ये मी मागणी करत राहिली की आमच्या नंदुरबार आणि मुंबईच्यामध्ये कनेक्टिव्हिटी व्हावी, यासाठी एक ट्रेनची सुरुवात झाली पाहिजे। केंद्र सरकारने 2019 आपली ही मागणी मान्य केली आणि खानदेश एक्सप्रेस नावाची ट्रेन मुंबई आणि भुसावळमध्ये सुरू केली। ही ट्रेन आठवड्यातनं फक्त 3 दिवस होती आणि 3 दिवस असल्यामुळे उर्वरित आठवड्यातल्या 4 दिवस लोकांना ट्रेनची सुविधा नव्हती मुंबई आणि नंदुरबारच्यामध्ये। यासाठी मी केंद्र सरकारला 19 नंतर 20, 21, 22 या 3 वर्षांमध्ये मी मागणी करत होते सातत्यानं की ही ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढावी। मधल्या काळात कोरोना असल्यामुळे आपल्याला या ट्रेन चे जे ट्रॅफिक आहे ती बऱ्यापैकी बंद असल्यामुळे आपल्याला ही मागणी केल्यानंतरही आपल्याला 6 दिवस ट्रेन नाही मिळाली। परंतु मी मागच्या अधिवेशनात म्हणजे डिसेंबर महिन्यात झालेल्या केंद्र सरकारच्या या संसदेच्या अधिवेशनामध्ये मी मागणी केली संसदेत आणि त्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना मागणी केली की आमची ही ट्रेन आता 3 दिवस आहे, ही ट्रेन 6 दिवस व्हावी। तर त्यांनीसुद्धा त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि यामध्ये कसं आपल्याला ही ट्रेन 6 दिवस करता येईल यासाठी चर्चा झाली। आणि मला आनंदानं सांगावंसं वाटतं की त्या ट्रेनला 6 दिवस करण्याऐवजी नवीन अजून एक ट्रेन आपल्या मागणीअनुसार मुंबई आणि भुसावळमध्ये आज सुरू झालेली आहे। आणि आज आपण बघत आहात माझ्या मागे जी ट्रेन आहे, ही ट्रेन मुंबई आणि भुसावळमध्ये सुरू झालेली ही नवीन स्पेशल ट्रेन आहे। ही ट्रेन मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरून आज सुटणार आहे। आज पहिला दिवस आहे या ट्रेनचा आणि मी स्वतः माझ्या परिवारासोबत या ट्रेनमध्ये आज प्रवास करणार आहे। ही ट्रेन आहे मुंबई सेंट्रल ते भुसावळ आणि ही नवीन ट्रेन आहे। या ट्रेनमध्ये माझ्यासोबत गावित साहेब सुद्धा प्रवास करत आहेत आणि त्यासोबतच माझे आई या ठिकाणी आहे, आई आहे, सुप्रिया आहे आणि आमचा पूर्ण परिवार आणि आमचे कार्यकर्ते या सगळ्यांच्या सोबत आज या ट्रेनचा प्रवास करत आहे। मला खूप आनंद होत आहे की जी मागणी आम्ही मागच्या अनेक वर्षांपासून करत होतो ती केंद्र सरकारने मान्य केली आणि आम्हाला ही नवीन ट्रेन सुरू केल्याबद्दल मी मोदी साहेबांचं आणि संपूर्ण केंद्राचं मंत्रिमंडळ विशेष करून रेल्वेमंत्री यांचं मनापासून आभार मानते। खूप खूप आभार माझ्या संपूर्ण नंदुरबार लोकसभा मतदारसंघाकडून। न्यूज 100 मराठीसाठी राकेश पाटील नंदुरबार।